उल्हासनगर मध्ये शिंदे गटाचे शाखा प्रमुखांची हत्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने चॉपर चाकूने भोसकून केली होती। ही घटना जोगराच्या अड्डा बाहेर घडली होती। हत्या करून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी 8 पथकांची टीम रवाना करण्यात आली होती। पोलिसांनी 24 तासाच्या आतमध्ये 4 मुख्य आरोपींना घशाड केलाय। शुक्रवारी मध्यरात्री शिंदे गटाचे शाखा प्रमुख शब्बीर शेख यांचा जय जनता कॉलनी परिसरात मटक्याचा धंदा सुरू होता। काही अज्ञात इसमांनी शब्बीर यांच्या मटक्याच्या अड्ड्यामध्ये घुसून त्यांच्यावर घातक हत्याराने हल्ला करून निर्गुणपणे खून केला। हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता। हल्ला करून आरोपी पसार झाला। पोलिसांनी हल्लेखोरांना शोध घेण्यासाठी 8 पथके तयार केली होती। उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने दिनेश कवठणकर याला अटक केली। तसेच शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलीस पथकाने मुख्य आरोपी विक्रम कवठणकर, प्रशांत तायडे, कबीर बोराडे यांना अटक केली आहे। शब्बीर शेख यांच्याकडे उसने पैसे देण्याच्या वादातून पूर्वी मारामारी झाली होती। याच पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे। या गुन्ह्यातील 2 आरोपी फरार आहेत, त्यांनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 23 हा 302 गुन्हा 6 आरोपींच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे। 4 मे 2023 या दिवशी कवठणकर आणि फिर्यादी यांच्यामध्ये कवठणकर यांना त्यांना उसने 5000 रुपये मागितले होते आणि त्या वादावरून आपसात दोघांनी गटाच्या मारामाऱ्या झाल्या होत्या। एक जण जखमी पण होता, दवाखान्यात ऍडमिट होता। त्याचाच राग मनात धरून परवा रात्री 11:45 ते 50 या दरम्यान या 5-6 आरोपीने घातक हत्यार हातात घेऊन शब्बीर याचा खून केला। त्याच्या अंगावर जवळपास 20 ते 25 वार केले आणि त्याचा खून केला। त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केलेला आहे। ही गंभीर बाब आमचे झोनपूरचे श्री पठारे साहेब यांना कळवताच या झोनपूर मधील 8ही पोलीस ठाण्याचे सगळे अधिकारी, डिटेक्शनचे कर्मचारी, नाईट राऊंडचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पोहोचले। त्याचप्रमाणे क्राईम ब्रँच पण पोहोचली। आरोपींचं वर्णन घेण्यात आलं, आरोपी निष्पन्न करण्यात आले आणि या 7-8 पथकांनी वेगवेगळ्या दिशेने तपास करून पहिला आरोपी क्राईम ब्रँचनं ताब्यात घेतला आणि नंतर आणखी 3 आरोपी आमचे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री हर्षल राजपूत यांच्या पथकानं ताब्यात घेतलेले आहेत। यांना अटकेची कारवाई करून पुढील तपास पीआय श्री डेरे साहेब, खेरडे साहेब, त्याचप्रमाणे विठ्ठलवाडीचे सिनियर पीआय श्री गायकवाड साहेब, ही सर्व मंडळी बारकाईने तपास करीत आहेत। किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर।